महाराष्ट्राला अनेक थोर व्यक्तिमत्त्वांची परंपरा लाभली आहे. समाजाशी निगडीत विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या थोर व्यक्तींनी महाराष्ट्रात जन्म घेतला आणि त्यासाठी संपूर्ण जीवन व्यतीत केले. अशाच थोर व्यक्तिमत्त्वांचा थोडक्यात आढावा घेण्यासाठी अर्थ मराठी सादर करीत आहे महाराष्ट्राचे शिल्पकार. वाचनस्वर प्राजक्ता अडसूळ. सर्वसामान्य माणूस 10 जन्मातही जेवढे काम करू शकणार नाही एवढे व्याप्ती, उंची व खोली या सर्व दृष्टिकोनातून भव्य कार्य उभे करणारे श्रेष्ठतम समाजसेवक बाबा आमटे. कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा येथे आनंदवन आश्रमाची स्थापना करणाऱ्या मुरलीधर देवीदास उर्फ बाबा आमटे यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. 1934 साली BA व 1936 साली LLB ही पदवी त्यांनी संपादन केली. 1949 व 50 या कालावधीत त्यांनी कुष्ठरोग निदानावरील अभ्यासक्रमही पूर्ण केला. गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. 1943 वंदे मातरमची घोषणा दिल्याबद्दल त्यांना 21 दिवसाची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली, आपली प्रतिक्रिया नोंदवली. पंजाब दहशतवादाने वेढलेल्या असताना तेथील नागरिकांना इतर राज्यातील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी 1985 भारत जोडो अभियान योजले होते. या अंतर्गत त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्व पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल 1 तप नर्मदा काठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते. असाध्य गोष्टींना स्वतःहून सामोरे जाण्याच्या आव्हानात्मक वृत्तीमुळे कुष्ठरोगासारख्या महाभयंकर रोगाने ग्रस्त झालेल्यांची सेवा करण्याचे अति कठीण व्रत त्यांनी स्वीकारले. त्या अंतप्रेरणेतून 1951 साली चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात त्यांनी आनंदवनाची स्थापना केली. मरणापेक्षा भयान आणि कबरीपेक्षा भयंकर असे काही असेल तर ते कुष्ठरोग्याचे आयुष्य. प्रत्येक कुष्ठरोग्याला आपल्या कुशीत सामावून घेऊन त्याची केवळ सेवा शुश्रूषा करण्याचीच नव्हे तर त्याला आत्मनिर्भर करण्याची अखंड तपस्या बाबांनी केली. महारोगी सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून बाबांनी कार्याचा विस्तार केला. कोणत्याही व्यक्तीकडे समानतेने पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनामुळे आश्रमात आज सर्व धर्माचे सर्व थरातील लोक आहेत. केवळ कुष्ठरोग्यांसाठीच नव्हे तर अंधांसाठी, मुकबधिरांसाठी विशेष शाळा देखील तेथे आहेत. कुष्ठरोग्यांसाठी उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन याकरिता त्यांनी रुग्णालयाची व अन्य प्रकल्पांची स्थापना केली. त्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी महाविद्यालयाची स्थापना केली. प्रौढ व अपंगांसाठी हातमाग, सुतारकाम, लोहारकाम असे व्यवसाय प्रशिक्षण सुरू करून त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. शेती व त्या अनुषंगाने येणाऱ्या दुग्धशाला, गोशाळा, कुक्कुटपालन, शेळी मेंढी पालन आदी कुटीरोद्योगही सुरू करून दिले. अशोकवन, सोमनाथ या ठिकाणीही उपचार व पुनर्वसन केंद्रे स्थापन केली. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे या बाब बोरकरांच्या ओळीचा देखणा प्रत्यय या प्रकल्पांच्या ठिकाणी येतो. घनदाट जंगल, दळणवळण, संपर्काची साधने नाहीत, प्रचंड पाऊस, पावसात मार्गच अडवून टाकणाऱ्या नद्या नाले, जंगली श्वापदांचा सुळसुळाट, अन्न वस्त्र निवाऱ्याची कमतरता, काही वेळा शासनाचा असहकार, आदिवासींचे अज्ञान, अंधश्रद्धा अशी प्रतिकूल परिस्थिती असूनही प्रचंड जिद्दीने बाबांनी आपले कामे पूर्णत्वास नेली. भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला. गेल्या 35 या प्रकल्पाची जबाबदारी बाबांचे सुपुत्र डॉक्टर प्रकाश व स्नुषा डॉक्टर मंदा आमटे समर्थपणे सांभाळत आहेत. या प्रकल्पाअंतर्गत
आदिवासींना माहीत नसलेल्या शेतीच्या नवीन पद्धती शिकवल्या जातात। तसेच विद्यार्थ्यांसाठी शाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तरायण ही निवासी संस्था, वन्य प्राण्यांच्या रक्षणासाठी अनाथालय असे विविध उपक्रमही हेमलकसा येथे यशस्वीपणे चालू आहेत। डॉक्टर प्रकाश व डॉक्टर सौ मंदा आदिवासींना अथकपणे आरोग्य सुविधा पुरवत आहेतच। हे कार्य बाबांच्या प्रेरणेतूनच सुरू आहे। पद्मश्री, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, रेमन मॅक्सेसे पुरस्कार, टेम्पलटन पुरस्कार, आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार, जे डी बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार, पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार अशा असंख्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी बाबांना गौरवण्यात आले। या महान जगावेगळ्या विराग्याने स्वतःला मिळालेल्या पुरस्कारांची सर्व रक्कम फक्त समाज कार्यासाठीच वापरली। 6 कुष्ठरोगी, 14 रुपये रोग, 1 आजारी गाय व सरकारकडून मिळालेली 50 एकर नापीक जमीन या आधारे लावलेल्या रोपट्याचे आज भल्या मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेले आहे। या कार्यात बाबांच्या पत्नी श्रीमती साधनाताई यांचाही त्यात तोडीचा वाटा आहे। साधनाताईंनी लिहिलेल्या समिधा या आत्मचरित्रपर पुस्तकातून साधनाताईंच्या संयमी, त्यागी व बाबांच्या कार्यासह त्यांना सांभाळणाऱ्या समर्थ व्यक्तिमत्वाचा परिचय आपल्याला येतो। समिधातून बाबांच्या जीवनकार्याचा आढावाही आपल्या समोर येतो। बाबा प्रत्यक्ष समाजकार्यात नसते तर एक उच्च दर्जाचे प्रतिभावान साहित्यिक म्हणून समाजासमोर आले असते। सतत कार्यरत असूनही त्यांनी ज्वाला आणि फुले आणि उज्ज्वल उद्यासाठी हे काव्यसंग्रह लिहिले। यातून त्यांच्या साहित्यिक गुणांसह समाज कार्यावरची निष्ठाही दिसून येते। त्यांच्या विधायक कार्याला सौंदर्याचे परिमाण लाभले होते, ते त्यांच्या प्रतिभेमुळेच। अवर वर्क इज पोयम इन ऍक्शन असे स्वतः बाबा म्हणत असत। संवेदनशीलता, प्रखर बुद्धिमत्ता, धाडस, प्रचंड कष्ट करण्याची शारीरिक व मानसिक तयारी, कामाचा झपाटा, ठरवले ते साध्य करण्याची निश्चयी वृत्ती, संघटन कौशल्य, प्रकल्प व्यवस्थापन कौशल्य आणि प्रेरणा सातत्य या सर्व गुणांच्या आधारे बाबांनी आपले सर्व प्रकल्प कमालीचे यशस्वी केले। बाबा आमटे यांच्या नेतृत्वाखाली आमटे परिवार कार्यरत होताच, पण त्यांच्या कार्यामुळे अनेक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रेरणा मिळाली, ऊर्जा मिळाली। बाबा आनंदवनात मित्र मेळ्याचे आयोजन करत असत। या मेळ्यांना अनेक कलाकारांसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहत असत। यातूनच असंख्य कार्यकर्ते घडले, कामांना दिशा मिळाली। समाजाने नाकारलेल्या उपेक्षितांना मोठ्या अंतकरणाने, मायेने आपल्या पंखाखाली घेऊन त्यांना नवसंजीवनी देणारा हा महान कर्मयोगी फेब्रुवारी 2008 अनंतात विलीन झाला। आज बाबांच्या पुढच्या पिढ्याही विविध प्रकल्पाच्या माध्यमातून तेवढ्याच निष्ठेने, सातत्याने कार्यरत आहेत। तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा। उपक्रम आवडल्यास आपल्या प्रियजनांना अवश्य शेअर करा। पुढील व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। ऐकत रहा महाराष्ट्राचे शिल्पकार।